हा जो सामना होणार आहे या सामन्यातला विजयी संघ अंतिम सामना खेळणार आहे. ओके सागर. हॅलो हॅलो. या सामन्यातला जो संघ विजयी होईल तो संघ अंतिम सामना खेळणार आहे. अंतिम सामना खेळणार आहेस की नाही खेळणार आहेस? 100% खेळणार. येस. आदेश. परवाच्या दिवशीतला उत्कृष्ट चढा पकड ह्याचा मान मिळवलास. अंतिम सामना खेळणार आहे म्हणाला तू. तुझं मत काय? मी पण 100% देणार. किशोर काय करायचं? हा पण जिंकणार आहे, हा पण जिंकणार आहे, दोन्ही जिंकणार आहे. आमचे किनार असे पाहतील तो सामना. ओके तयारात? काउंट करायचं? तुम्हाला काउंट करायचे आहेत. ओके 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and Mahakabaddi League start. क्रीडा रसिको पहिलीच चढाई प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करून दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. राजेश. धन्यवाद सर. उपांत्य फेरीचा पहिला सामना आपण पाहतोय. कुर्ला किंग्स विरुद्ध लालबाग लायन्स. जे टॉपचे दोन आपण पॉइंट टेबल मधील दोन संघांमधील चुरस द्वंद युद्ध लढाई मुकाबला पाहतोय. आणि चढाई करताना आदेश सावंत एक अप्रतिम असा चढाईपटू आहे. वीर परशुराम घाटकोपर या संघाचा आपल्या लालबाग लायन्स संघासाठी प्रतिनिधित्व करताना चौथ्या दिवसाचा एक उत्कृष्ट असा पकडपटू म्हणून ज्याचा बहुमान नाव लौकिक मिळाला तोच आदेश सावंत. आजचा या स्पर्धेचा सहावा दिवस. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. दादा आव्हा कुर्ला किंग्स या संघाकडून दुसरी चढाई करताना प्रो कबड्डीच्या पहिल्या सीझन मध्ये आपण दबंग दिल्ली या संघाकडून पाहिलेला तोच दादा या ठिकाणी राईट कॉर्नरकडून लेफ्ट रेडर आहे. लेफ्ट टर्न सज्ज आहे. बघूया काहीतरी वेगळं पाहायला मिळते का. संदेश संगरे डावा कोपरा रक्षक, उजवा कोपरा रक्षक आदेश सावंत आणि संकेत दिलेले आहेत ते म्हणजेच 30 सेकंद. सुयोग राजापकर द मॅन फ्रॉम उत्कर्ष क्रीडा मंडळ भांडू. चढाईसाठी आपण पाहतोय सुयोग राजापकर. उजव्या कोपऱ्याला आपण पाहतोय शुभम शिंदे आहे. डावा कोपरा अक्षय शेरवे. लेफ्ट टर्न अप्रतिम. थर्ड रेड तिसरी चढाई डॉट आय रेड. थर्ड रेड आकाश कदम चेंबूर क्रीडा मंडळ चेंबूर प्रतिनिधित्व करताना कुर्ला किंग्स आणि जलद गतीने या ठिकाणी पॉइंट रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आणि रेडर आउट. पहिला पॉइंट मिळतोय लालबाग लायन्स संघाला. लालबाग लायन्स विरुद्ध कुर्ला किंग्स पहिला पॉइंट. थर्ड रेड तिसरी चढाई आणि थर्ड रेड साठी अप्रतिम हुकमी एक्का. लालबाग लायन्स अभिषेक नर काल अप्रतिम कामगिरी. जावी टायगर्स साठी 2 कव्हर मध्ये सुपर टॅकल करण्यात यशस्वी ठरला आणि निर्णायक क्षणी या खेळाडूने काल कमाल केली होती चढाईपटू म्हणून तोच या ठिकाणी. आणि रेडर आउट लॉबी टच. 1-1 अशी सुरुवात. काहीतरी वेगळं होणार आहे या दोन्ही संघातील जो आपण सामना पाहतोय ही तुल्यबळ लढत पाहतोय. मात्र यातील विजेता संघ अंतिम फेरीमध्ये थेट जाणार आहे आणि आज सायंकाळच्या सत्रातील दुसरा सामना जो होईल डीएनडी टायटन भिवंडी विरुद्ध कांदिवली कोब्राज यातील विजयी संघ विरुद्ध यातील पराभूत. आणि अप्रतिम पकड लेफ्ट अनची कवर सुरेख सौंदर्य कबड्डीतला आपण पाहतोय. दुसरा पॉइंट मिळतोय लालबाग लायन्स. चढाईसाठी सुयोग राजापकर.
पुनसा या ठिकाणी प्रयत्न सहाची कवर ओहो अति घाई संकटाला आमंत्रण देई आणि किती निर्णायक हा गुड कंट्रोल पेशन संयम कुर्ला किंग्स विरुद्ध आपण पाहतोय लालबाग लायन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिली महामुंबई कबड्डी लीगची जी सुरुवात झाली या सुरुवात झाली ज्यावेळेस लालबाग लाईन्स वेगळ्या स्वरूपाचा खेळ करत होते मात्र एक डार्क हॉर्स म्हणून आपण पाहतोय ज्या प्रकारचा आपला कबड्डीचा स्टँडर्ड त्यांनी प्रत्येक सामना गणिक वाढवला आणि चुरस वाढली संपूर्ण पाच दिवसांमध्ये आजचा या स्पर्धेचा सहावा दिवस आलेल्या तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांचं कबड्डी प्रेमींचं आम्ही या सह्याद्री नगरच्या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत करतोय कैलासी नामदेवराव बापू कदम क्रीडा नगरी पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय ज्या पद्धतीने सुरुवात झाली शंखनाद या स्पर्धेचा झाला उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि खऱ्या अर्थाने उपनगरात प्रथमच महामुंबई कबड्डी लीगच पहिलं पर्व सुरू झालं या स्पर्धेची सुरुवात डेंडी टायटन भिवंडी विरुद्ध जावळी टायगर्स एक अप्रतिम सामन्याने झाली आणि पाहता पाहता आजचा सहावा दिवस आणि या दोन्ही संघातील विजेता संघ अंतिम फेरीमध्ये थेट पोहोचणार आहे सागर नार्वेकर एक राष्ट्रीय खेळाडू ज्या खेळाडूने या स्पर्धेची सुरुवात करतानाच शपथविधी घेतला होता कशा पद्धतीने खेळाडू वृत्तीने आम्ही प्रत्येक निर्णय एक्सेप्ट करू एक चांगल्या प्रकारचा खेळ दर्जेदार खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी करणार आहोत आणि हीच शपथ घेणारा सागर नार्वेकर संघाचा प्रमुख खेळाडू पाचवी कवर आपण पाहतोय आदेश सावंत लालबाग लायन्स ज्या स्थितीमध्ये खेळतोय त्यांच्याकडे एक चतुरस्त्र खेळ करणारे खेळाडू आपण पाहतोय डावपेच अचूक होत आहेत आणि ज्या ज्या वेळेस त्यांना गरज आहे त्या त्या वेळेस ते पॉइंट मिळवणार आहे कोण ना कोण खेळाडू उभा राहतो संघासाठी एक संकट मोचक म्हणून आकाश कदम फ्लाइंग देण्याचा प्रयत्न विपुल कदम आहे जर्सी नंबर 13 मॅन फ्रॉम रायगड राईट कॉर्नरला आपण पाहतोय तो म्हणजे आदेश राईट टर्न सज्ज आहे ओ अतिशय चांगला पॉइंट चांगला गुड ज्या पद्धतीने राईट उजा मध्य कोपरा रक्षक थर्ड रेड थर्ड पुन्हा एकदा थर्ड रेड साठी अभिषेक नर आजच्या दिवसातील जर पहिले तर पहिल्या चढाईमध्ये त्याला पॉइंट मिळाला नाही तोच अभिषेक नर पैसा जिमखाना कांदिवली या परिसरातील याच परिसरातील एक मंडळाकडून खेळणारा जिमखान्याकडून काल अप्रतिम कामगिरी आणि या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहतोय तीन ती खेळाडूंना विनंती आहे आपली आपण घेतलेली शपथ विसरायची नाहीये लक्षात घ्या शिस्तीने खेळा संयम राखा पाचच्या कवर मध्ये दादा आव्हाड आपण फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून स्पोर्ट्स अथेलो अथेलो डॉट कॉमच्या माध्यमातून या ठिकाणी रामस्वामी यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत जी फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आपण ही स्पर्धा पोहोचते त्याचप्रमाणे महोत्सव चॅनल इन केबल नेटवर्क कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सन्माननीय सुभाषजी पुजारी सर आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सुभाष पुजारी आपल्या आगमनाबद्दल आणि आपल्या उपस्थितीबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत मी आज या ठिकाणी विनंती करणार आहे मुंबई पोलीस संघाचे प्रशिक्षक आणि आमच्या संघटन समितीचे विश्वस्त अशोक जाधव सर मी आपणास विनंती करतोय मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सुभाषजी पुजारी यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं मी विनंती करतोय अभिनव कला क्रीडा अकॅडमी आणि मुंबई पोलीस संघाचे सन्माननीय प्रशिक्षक
आणि आमच्या संघटन समितीचे विश्वस्त अशोकजी जाधव हे त्यांचा सन्मान करीत आहेत. सुभाष पुजारी सर यांचं थँक्यू. चढाईसाठी आपण पाहतोय आदेश. लालबाग लायन्स या संघाकडून ही चढाई होताना कुर्ला किंग्स विरुद्ध लालबाग लायन्स या दोन संघांमध्ये सुरू असलेला सामना. विजेता संघ थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. आजच्या सायंकाळच्या सत्रातील पहिला सामना आपण पाहतोय. थर्ड रेड विरस्टे खेळाडू अशोक चव्हाण यांना माझी विनंती राहणार आहे. अशोक चव्हाण यांना मी विनंती करेन. प्रसिद्ध हाडवैद्य आदरणीय मामा वलखाडे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मामांचा आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांनाही सन्मानित करावं. मी अशोक चव्हाण यांना विनंती करतोय. चांगला बोनस आपण पाहतोय. वॉर्निंग ग्रीन कार्ड कुर्ला किंग्सचा कर्णधार सागर नार्वेकर. चढाईसाठी दादा आव्हाड चारचे कव्हर मध्ये आज नाना पण आले, नानी पण आल्या. डीएनडी चे दोन्ही जाधव आणि आमचे पांडे सर भी या मौजूद आहे. पांडे सर जी मैं आपका तहे दिल से मैं स्वागत करना चाहूंगा. मी सुधीर मोरे यांना माझी विनंती राहणार आहे. आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय रत्नागिरी रायडर्सचे प्रशिक्षक दत्तराम पारकर सर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. दत्तराम पारकर सर अगदी सेंटर पॉइंटला यायचंय. त्यांचा सन्मान केला जातोय. मी सचिन नागती यांना विनंती करणार आहे. टागोरनगर मित्रमंडळाचे एक अष्टपैलू खेळाडू, मुंबई उपनगर जिल्ह्याचे माजी संघनायक गिरीश पवार सर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सचिन नाईक यांना विनंती करतोय त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. सचिन नागती, गिरीश पवार मुंबई उपनगर जिल्ह्याचे माजी संघनायक. मी सचिन नागती यांना पुन्हा एकदा विनंती करेन. संदेश बेहरे आज या कबड्डी स्पर्धेला त्यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे. संदेश बेहरे यांचं देखील आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. संदेश बेहरे सचिन नागती त्यांचा या ठिकाणी सन्मान करतील. प्लीज सर शांतता राखा. चलो शनिंगणात पुन्हा आज घुमू दे.
थर्ड डोएंड रेड थर्ड रेड सुयोग राजापकर एकमेव खेळाडू उत्कर्ष क्रीडामंडळ भांडूप कडून प्रतिनिधित्व करणं मात्र या ठिकाणी लालबाग लायन साठी निर्णायक ही चढाई असू शकते. अक्षय शेडवे लेफ्ट कॉर्नरला आपण पाहतोय दोघांवर फार मोठी जबाबदारी असणार आहे आणि हो 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 बोनस प्लस टू बघा बोनस प्लस टू थ्री पॉइंट हो 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 अप्रतिम सुरेख राजापकरचं जरा कौतुक करूया जरा जोरदार टाइमच्या गजरामध्ये मित्रांनो मजलकर सर मजलकर सर आकाश कदम चढ़ाई करताना उपप्राचार्य दीपक जाधव सर जाधव सर डीएनडी टाइटनचा जो सामना होणार आहे पण आमचे दत्ता पाटील सर एका बाजूला तुम्ही तिकडे तुम्ही संघमालक आहात एकत्र बसायला पाहिजे इकडे या या तो प्रकार बरोबर वाटत नाही तुम्ही संघमालक आहात तुमचा आदर करतोय आज नानी आली आहेत विचार करा सामना पाहिला या बघा आता संघमालक बाजूला बसले तर आता लोक म्हणतील डीएनडी हा संघमालक भिवंडी काय यमक जुळतोय डीएनडी आणि भिवंडी थँक्यू ओके राजेश धन्यवाद सर डीएनडी टाइटन भिवंडी संघाचे आपण संघमालक पाहिले दत्ता साधव दत्ता पाटील हा सपत्नीक आलेत राजेश सपत्नीक दुग्ध शर्करा योग आहे तीन चाकावर मध्ये सुपर टॅकल ऑन दादा आव्हाड चढाई करताना किती निर्णायक मगाची चढाई आपण पाहिली सुयोग राजापकर मगाशी म्हटलं मी लालबाग लायन्स संघाला जेव्हा जेव्हा गरज आहे पहिला जर एक पहिल्या दिवसाचा अपवाद वगळला त्या व्यतिरिक्त प्रत्येक दिवशी अप्रतिम सुरेख खेळ नवीन त्यांना मॅच विनर मिळालेला आहे मात्र त्यांचं कॉम्बिनेशन जे बसलेलं आहे एक युनिट अप्रतिम कामगिरी करताना मग कव्हर सेट असेल किंवा जे डिफेंडर व्यतिरिक्त रेडर अष्टपैलू कामगिरी दोन अष्टपैलू कामगिरी काल आपण दिवसभरात पाहिली ज्यावेळेस चांगल्या प्रकारचा खेळ लालबाग लायन्स साठी सुयोग राजापकर थर्ड रे आकाश कदम अभिषेक नर यांनी केली होती आणि आता मात्र सागर गारेला टिपतोय रनिंग हँड टच करतोय जलद गतीने आकाश कदम स्थिती मागे पुढे असं निश्चितच आपण दोलायमन स्थिती पाहतोय थर्ड रे पुन्हा एकदा सुयोग राजापकर हॅलो सहाची कवर सुयोग मगाशी आपण पाहिलं बोनस प्लस दोन गुण त्या अगोदर वेगळ्या पद्धतीने खेळत तोच सुयो थोडस वेळ घेतो त्यानंतर आपली रेड तयार करतोय पुन्हा एकदा बोनस टाकण्याचा प्रयत्न बोनस घेताना पहिल्यांदा थोडा वेळ घेतो त्यानंतर बोनस साठी प्रयत्न करतो आणि बघा दुसऱ्यांदा सलग यशस्वी ठरते सुपर टॅकल साठी संधी आहे एका बाजूला अभिषेक नर आहे कालचे दिवसाचे दोन हुकमी एके लालबाग लायन्स चे तयार आहेत आव्हान आहे ते म्हणजे दादा आव्हाड चढाई करताना दोनच्या कव्हर मध्ये आणि थोडस हळूहळू का होईना मात्र त्या खेळाडूला बॅकफूट वर पाठवलेलं आहे निश्चितच त्या ठिकाणी त्याला देखील कल्पना जी स्थिती आहे इथे जर आपण काहीतरी वेगळा खेळ केला तर अनुभव आहे दादाचा की कुठल्याही प्रकारे रिस्क फॅक्टर त्याने घेतला नाही कारण रिस्की खेळ केला तर संघासाठी खूप अडचणीत होऊ शकतं आणि गेले पाच दिवस आपण पाहिले काही काही वेळेस मोक्याच्या क्षणी प्रमुख खेळाडू बाहेर गेले आणि सामन्याचं गणित बदललेलं आहे आकाश कदम चढाई करण्यासाठी सज्ज होते कुर्ला किंग्ज विरुद्ध लालबाग लायन्स
अच्छा सहाव्या दिवसातील या सायंकाळच्या सत्रातील पहिला सामना जवळजवळ आपण सेमीफायनल म्हणू शकतो हा सामना. आकाश कदम जलद गतीने या ठिकाणी पुन्हा एकदा हो अप्रतिम सुरेख सुपर टॅकल थायफाय आणि प्रेक्षकांमधून एक वेगळ्या प्रकारचा जोश खिलाडियों ने दिखाया जोर और दर्शकों में मचा शोर. एक वेगळ्या प्रकारचा दमखम दम घुमतोय आपण पाहतोय पहिल्या दिवसापासून कैलासवासी नमदेवराव बापू कदम या क्रीडानगरीमध्ये आपण थरार पाहतोय कबड्डीचा दम घुमतोय आणि एक वेगळ्या प्रकारचा थरार अनुभवतोय आपण पहिल्या दिवसापासून. तीन महत्त्वाचे खेळाडू लालबाग लायन्स संघाचे आपण आतमध्ये पाहतोय आणि थर्ड रेड साठी आता खेळण्याचा प्रयत्न त्याचमुळे संधाने थर्ड रेड आता मात्र अभिषेक पहिल्या दोन अभिषेकच्या आजच्या सायंकाळच्या सत्रातील आपण पाहिल्यात ज्या दोन्ही टॅकल झालेल्या आहेत तोच अभिषेक आता पाचच्या कव्हर मध्ये चढाई करण्यासाठी सज्ज होतोय. आतापर्यंत आपण पाहिलं सुयोगला पॉइंट लागलेले मात्र हो दादा वाट पठार डबल टाय होल्ड चांगल्या प्रकारे कव्हर आपण पाहिली ही दादाच्या माध्यमातून. ज्या ज्या वेळेस दादा आव्हाड चढाईसाठी येतोय आणि परततोय त्या त्या वेळेस पॉइंट लागत नाही तेव्हा निश्चितच त्यांच्या खेळाडूंमध्ये एक वेगळ्या प्रकारचा जोश आपल्याला सह टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करताना कारण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे संकेत नाही आहेत. पुन्हा एकदा सुयोग राजापकर आज देखील अप्रतिम कामगिरी करताना निर्णय क्षणी पॉइंट मिळणारा तोच सुयोग थोडासा वेळ घेतो प्लॅन चांगला आहे कारण मॅच कंट्रोल मध्ये ठेवण्याचं कार्य करतोय प्रमुख प्रबळ दावेदार निश्चितच थर्ड रेड मात्र सुपर टॅकल ऑन आहे थर्ड रेड साठी दादा आव्हाड यापूर्वीच्या दोन्ही चढायांमध्ये एकही पॉइंट नाही तो दादा चढाईसाठी सज्ज होताना आणि ओहो हो ब्लॉक करू शकला नाही आपल्या उंचीचा फायदा उचललेला आहे जी शरीयष्टी आहे काटक शरीयष्टी
आज आपला सामना या ठिकाणी पुकारलेला आहे आणि पहिला पुकार डीएनडी टाइटन फर्स्ट कॉल कांदिवली कोब्राज फर्स्ट कॉल दोनची कवर चांगल्या पद्धतीने करतोय आदेश आणि त्यांचा डावा कोपरा लक्ष घेतोय तो म्हणजे संदेश संगरे दादा आवडला मिळतोय पॉइंट मगाशे देखील पहिले दोन एमटी ज्या रेड झाले त्यानंतर सलग दोन चढ्यांमध्ये दोन गुण मिळवतोय चढ्यासाठी पुन्हा एकदा जबाबदारी आदेश सावंतवर एक चांगला बचाव पटोय मात्र या ठिकाणी योगदान देण्याची गरज आहे आणि अक्षय शेरवे डावा कोपरा रक्षक आपली कामगिरी करताना 1+2 3 पॉइंट्स शेवटच्या 5 मिनिटांमध्ये सामन्याचं गणित निश्चितच बदलेल मात्र खूप अजून खेळ बाकी आहे एका बाजूला दादा आव्हाड अप्रतिम कामगिरी करताना कव्हर सेटला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे मात्र जेव्हा गरज आहे त्याच वेळेस एक चांगला पॉइंट मिळतोय दादाचे सलग तीन चढ्यांमध्ये तीन पॉइंट जो तिसरा गुण आहे हा पहिला पॉइंट त्यानंतर दोन तीन भाजपा चारको विधानसभा आणि अभिनव कला क्रीडा अकॅडमी व ओएच मीडिया हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने आपण उपनगरात प्रथमच महामुंबई कबड्डी लीग 2018 पहिलं वर्ष पहिलं पर्व पाहतोय अनुभवतोय कैलासजी नामदेरा बापू कदम या क्रीडानगरीमध्ये सुयोगराज जापकर चढाई करण्यासाठी सज्ज जी गुणसंख्या आपण पाहतोय स्कोर बोर्ड वर या ठिकाणी 15 गुण कुर्ला किंग्स 11 गुण लालबाग लाईन 4 गुणांची आघाडी आहे तो सुयोग या ठिकाणी समज आपण जर पाहिलं तर सुयोग रेड करताना थोडासा वेळ घेतो किमान 8 ते 9 सेकंद त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा प्लॅन करून तयार राहतो आणि त्यानंतर आपल्या रेडला सुरुवात करतो चढाईला जेव्हा किमान उर्वरित 12 ते 13 सेकंद पर्यंत ती चढाई सज्ज होतो त्यानंतर पॉइंट वेगळ्या पद्धतीने मिळवण्याचा प्रयत्न करतोय यामध्ये एक यशस्वी ठरला प्रयत्न त्याचा जो बोनस प्लस 2 पॉइंट होते म्हणजे एक सुपर रेड निश्चितच वेगळ्या माध्यमातून त्याला मिळाली मात्र आज थोडासा धुसर वाटतोय आणि थोडासा आपण हायलाइट होताना दिसत नाही अभिषेक नल जो काल अप्रतिम कामगिरी केली होती काल अष्टपैलू कामगिरी कव्हर सेट देखील चांगल्या प्रकारे सांभाळला होता सुपर टॅकल केली ती 2 मध्ये आणि त्यावेळेस सामन्याचं गणित जावी टायगर्स या संघाचं ज्या सामन्याला कलाटणी मिळाली होती त्या एकमेव सुपर टॅकलमुळे चांगले पॉइंट्स मिळवले होते काल देखील या खेळाडूने चढ्यांमध्ये असलेले 5-6 पॉइंट असतील आणि तोच या ठिकाणी आता मात्र थोडासा या ठिकाणी धुसर पाहायला मिळतो दादा आव्हाड मगापासून 3 चढ्यांमध्ये 3 पॉइंट आणि तोच दादा पुन्हा एकदा एक वेगळ्या प्रकारचा प्रयत्न 6 कव्हरमध्ये स्वतःची वेगळी स्पेशालिटी खासियत हीच आहे झेपावत झोकावत डाव्या बाजूस कधी उजव्या बाजूस रनिंग हँड टच करणारा दादा मात्र आता सुयोग डू ऑर डाय थर्ड रेड चढाई करण्यासाठी सज्ज होतोय राईट उजव्या कोपरा रक्षक सज्ज आहे आणि हुलकावणी दिली बघा डावा जो कोपरा रक्षक आहे त्याने हुलकावणी दिली होती सुयोगला मात्र जाणवलं शुभम शिंदेचा कंट्रोल गेला आता मात्र डू ऑर डाय थर्ड रेड आकाश कदम या दोन संघांमध्ये आपल्या एक वेगळ्या प्रकारची चुरस द्वंद्व युद्ध आपण पाहतोय लढाई पाहतोय एक रणांगणावरची एक वेगळ्या प्रकारची लढाई आपण पाहतोय आकाश कदम आणि आज तिसऱ्यांदा राईट टर्न करणं ही चूक होते पहिल्यांदा दुसऱ्यांदा नाही तर तिसरी वेळ एक चांगला पॉइंट टच जो रनिंग हँड टच मध्ये आपण पाहिला आकाश कदमला यश मिळते या अगोदर दादाला यश मिळालेलं आहे
स्थिती अजूनही काही मोठी नाही आहे. केवळ चार गुणांची आघाडी आणि कुर्ला किंग संघाला देखील कल्पना आहे की लालबाग लायन्स कधी कम बॅक करू शकतो. बघा पुन्हा एकदा तोच सुयोग. आणि या ठिकाणी चांगला पॉइंट बघा, मगाशी देखील म्हटलं होतं मी, सुरुवात केल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचे डॉजिंग करतो, जवळजवळ 9 ते 10 सेकंद, त्यानंतर एक वेगळ्या प्रकारची हुलकावणी देतो, तोपर्यंत 12 सेकंद येत असतात आणि शेवटच्या काही सेकंदांमध्ये आपलं जे गणित मांडायचं आहे ते समीकरण तयार करतो. मग ते समीकरण बोनसचं असेल, टच करून परतायचं टाकून, किंवा एखादा वरचा पॉइंट मारायचा, ते मात्र मिळत नाही. 3 ची आघाडी आहे. सुयोग पुन्हा एकदा तोच. क्रीडा रसिक, हा महत्वपूर्ण सामना आहे, अत्यंत क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा. 13-16 जरी गुणफलक असला तरी उशिरा आलेले जे क्रीडा रसिक आहेत त्यांच्यासाठी मी लक्ष वेधून घेतोय. हा सामना जो आहे तो सेमी फायनलचा अर्थात उपांत्य फेरीचा सामना, यातून जो संघ विजयी होईल तो संघ थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. राजेश. नक्कीच सर, आपण दिलेल्या माहितीबद्दल जे उशिरा क्रीडा रसिक प्रेक्षक क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत त्यांना सांगू इच्छितो, सामना सुरू आहे कुर्ला किंग्स विरुद्ध लालबाग लायन्स. कुर्ला किंग्स या संघाकडे 3 गुणांची आघाडी आहे तर लालबाग लायन्स पिछाडीवरून आघाडी जी आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे आणि बघूया ती आघाडी कशा प्रकारे ते मिळवतात, त्या प्रकारचे खेळाडू त्यांच्याकडे आहेत. आणि एक दोन्ही बाजू जर पाहिले तर एक बाजूला आदेश सावंत जो थोडासा या ठिकाणी फिका पडलेला आपण म्हणू शकत नाही, मात्र हायलाइट होताना दिसत नाही. अभिषेक नर जो कालपर्यंत अप्रतिम कामगिरी करत होता तो थोडासा या ठिकाणी हायलाइट होत नाही. सुयोगवर जबाबदारी आहे आणि सुयोग ती जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मिळते आणि एक चांगला पॉइंट सागर नार्वेकर मिळतोय. चांगला खेळाडूला आता मात्र सागर नार्वेकर नंतर जर या खेळाडूची लालबाग लायन्सने जर पकड केली तर त्यांना एक आव्हान एक संधी मिळू शकते. पुन्हा एकदा रनिंग हँड टच आणि तोच आपला दैदिप्यमान कामगिरी करतोय. नाव लौकिक जो रेप्युटेशन आहे त्या नाव लौकिकाला साजेसा खेळ आपण पाहतोय. उंचपुरासा नंदुरबार या परिसरातील दादा आव्हाड गेल्या 6 रेड मधला हा 5वा गुण आहे. जर आपण एक अपवाद वगळला तर निश्चितच चांगल्या प्रकारची कामगिरी दादा आव्हाड. आणि दादा आव्हाड सारखा खेळाडू जो तुमच्या निश्चित स्क्वॉड मध्ये आहे तुमच्या दलामध्ये असेल तर तुम्हाला फक्त कंट्रोल मॅच करायची आहे, कारण बाकी सर्व त्याच्याकडे तो अनुभव आहे, त्याच्याकडे एक्सपिरियन्स निश्चितच आहे. आणि पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने हा पॉइंट मिळण्याचा प्रयत्न केला सागर घाऱ्याने, मात्र आता 5 ची कव्हर आहे, बोनस तर दिसणार नाही. तोच दादा आव्हाड आपल्या एक चांगल्या खेळाडूला जीवनदान देतोय. सागर आतमध्ये येतोय आणि चांगली कामगिरी करणारा दादा आव्हाड एक आपल्या संघाचा प्रमुख मोहरा, बॅकबॉन अँड द पिलर ऑफ दिस टीम. 5 च्या कव्हर मध्ये चढाई करताना 5 ची कव्हर म्हणजे थोडीशी मागे असते फैलावलेली आणि यामध्ये तुम्हाला जर गुण मिळवायचं आहे तुमचं कौशल्य आवश्यक. बाउन्सरना विनंती, जरा मुख्य जे प्रवेशद्वार आहेत सर्व मंडळी जरा गॅलरीमध्ये बसून घ्या. इथे बघा जागा शिल्लक आहेत, जरा थोडस सरकून बसा. पहिली रोज आमच्या ज्येष्ठ नागरिकांना दिलं तर बरं होईल. मुलांना विनंती, पहिली जो रो आहे पहिला आणि सेकंड रो आपण ज्येष्ठ नागरिकांना द्या, मधी कोणी उभे राहू नका प्लीज. समोरच्या जरा गॅलरीमध्ये बसून घ्या. एक सुसज्ज आपण भव्य दिव्य गॅलरी आपण तुमच्यासाठीच आपण उभी केलेली आहे, मधी कोणी उभे राहू नका प्लीज. क्रीडारसिको, यानंतरचा जो सामना आहे D&D टायटन विरुद्ध कांदिवली कोब्राज, या संघांना यापूर्वी पहिला पुकार देण्यात आलेला आहे. संघ मालक कांदिवली कोब्राज आणि D&D टायटन, कृपया लक्ष असू द्या, यापूर्वी दोन्ही संघांना पहिला कॉल देण्यात आलेला आहे. यानंतर होणारा पुढील सामना D&D टायटन भिवंडी विरुद्ध कांदिवली कोब्राज, जो स्थानिक संघाला आपण पाहणार आहोत, कारण सुरू असलेल्या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आहे आणि जो पराभूत संघ आहे तो
तो यानंतरचा जो सामना असेल तो विजेता संघ बरोबर डू ऑर डाई थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा पाचच्या कव्हर मध्ये आता मात्र कौशल्य शैली पाहायला मिळेल ती म्हणजे दादा आव्हाडची आणि हा जर पॉइंट मिळवण्यात यशस्वी ठरले लालबाग लायन्स तर सामन्याचं चित्र पलटू शकत नाही चुकीला माफी नाही टू पॉइंट आठवी चढाई होती या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय संतोषजी मोहिते यांनी या कबड्डी स्पर्धेला सदिच्छा भेट दिलेली आहे मी भूषण मात्रे यांना विनंती करतोय की सन्माननीय संतोषजी मोहिते यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करतो संतोषजी मोहिते यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या निमित्ताने हा उपांत्य फेरीचा सामना आहे यातील विजयी संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार आहे मिट्टी है मां हमारी खेल है इस मिट्टी का स्क्रीनच्या समोर जे बसलेली मंडळी जरा खाली बसा स्क्रीनच्या समोर मोबाईल धारक जरा खाली बसा तुम्ही खालच्या रोवर बसा हा शाबास धन्यवाद आता बोला मनसोक्त मोबाईलवर बोला ओके थँक्यू चढाईसाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय सुयोग्राजा आपका सहाची कव्हर आहे पाच गुणांची आघाडी महिलांसाठी गॅलरी आम्ही व्यासपीठाच्या डाव्या बाजूला केलेली आहे आपण इथे स्थानापन्न व्हा महिलांना विनंती आहे महिलांना विनंती इतरत्र कुठेही आपण बसायचं नाहीये ज्या तिथून येणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जी गॅलरी आम्ही उभारलेली आहे खास महिलांसाठी आरक्षित आहे चढाईसाठी आपण पाहतोय सुयोग राजापकर या ठिकाणी पुन्हा एकदा तेच आपलं कौशल्य या ठिकाणी बोनस टाकण्याचा थोडा वेळ घेऊन तो बोनस या ठिकाणी आणि बोनस मिळतोय सुयोग राजापकरला याच एक वेगळं वैशिष्ट्य आपण पाहिलंय की चढाई करताना थोडासा वेळ घेतो त्यानंतर त्याच कोपऱ्यावरून एक वेगळ्या प्रकारे प्रयत्न लेफ्ट रीडर आहे तो तीन चाकावर मध्ये सुपर टॅकल ऑन आहे दादा आव्हाड आतापर्यंत अप्रतिम कामगिरी करणारा किमियागार कुर्ला किंग संघाचा शिल्पकार एक वेगळ्या बाजूने दोन्ही बाजूस अप्रतिम कामगिरी करणारा आणि याचं फार मोठं स्वतःचं एक वेगळं नाव लौकिक आहे आणि त्या नाव लौकिकाला थोडस गालबड देखील लावत नाही ज्या प्रकारचा खेळ त्याचा आपण चतुरस्त्र पाहिलेला आहे जेव्हा गरज आहे त्यावेळेस डबल थाय होल्ड दोन त्याने पटात आपण पाहिले एक काल चांगल्या पद्धतीने चौडा पकड आणि तोच
कुर्ला किंग साठी प्रतिनिधित्व करताना एका बाजूला सागर नार्वेकर कामगिरी सांभाळतोय, आकाश कदमला काही पॉइंट लागलेत. मात्र आजच्या दिवसभरात जर सायंकाळच्या सत्रातील पहिल्या सामन्यातील जर विश्लेषण करायचं म्हटलं विशेषतः या खेळाडूचं तर टू अडाय साठी याचा वापर होते. मात्र निश्चित काही पॉइंट लागलेले आहेत, म्हणजे कधी ऊन कधी पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि टू पॉइंट संजय कामले नाही, दोघांना खेचून घेतलेलं आहे. हळूहळू आपली आघाडी भक्कम करताना, मजबूत करताना सुयोग राजापकर मगाशी देखील अप्रतिम कामगिरी करणारा तो सुयोग. बोनस प्लस या ठिकाणी पॉइंट मिळण्याचा एक वेगळा प्रयत्न असेल. लेफ्ट टर्न सज्ज, लेफ्ट कॉर्नर सज्ज प्रकाश दळवी. आणि आता मात्र चांगली पकड होतोय, बोनस मिळते. मात्र वन प्लस टू थ्री पॉइंट. अनुभव किती महत्वाचा आहे बघा, अनुभव एक महान शिक्षक आहे. शेवटची पाच मिनिट, गुणसंख्या कुर्ला किंग 26 गुण, 17 गुण लालबाग लायन्स, 9 गुणांची आघाडी या ठिकाणी आहे कुर्ला किंग संघाकडे. आणि जो विजेता तो या ठिकाणी थेट अंतिम फेरीमध्ये महामुंबई कबड्डी लीग पहिल्या पर्व पहिल्या वर्षातील 2018 पर्यावरणातील एक वेगळ्या प्रकारचा खेळाडू ठरू शकतो आणि संघ ठरू शकतो. मात्र कुठल्याही खेळामध्ये आपण भविष्यवाणी करू शकत नाही. अटॅक इज द बेस्ट की नाव बिकॉज ओनली 5 मिनिट्स लेफ्ट अँड द स्कोर 26 कुर्ला किंग्स 17 पॉइंट. वन्स अगेन सुयोग राजापकर हॅज ऑलरेडी गिव्हन गुड सपोर्ट टू कव्हर सेट एज वेल एज इन द पॉइंट ऑफ रेडर. हो पुन्हा एकदा बोनस प्लस बघूया शुभम शिंदेला. आकाश कदम मिळतोय आणि बोनस प्लस. शेवटचे चार मिनिट 18-26 आठ एक पॉइंट मिळालेला आपण पाहिला. एक पॉइंट ज्या माध्यमातून जी गुणसंख्या आपण पाहतोय 26-18 अजूनही आठ गुणांची आघाडी आहे. आणि दादा एक चांगली कामगिरी हीच करतोय की त्याला कल्पना आहे की या ठिकाणी जास्त आपण एक्साइटमेंट जास्त आपण जर अति उत्साह दाखवला तर आपल्या संघाला ते अडचणीत आणू शकतो. भिवंडी कांदिवली कोबराज सेकंड कॉल. टीम मॅनेजर्स काइंडली प्लीज नोट सेकंड कॉल डीएनडी टाइटन्स वर्सेस कांदिवली कोबराज सेकंड कॉल. इसके पश्चात जो मैच होगी दूसरा पुकार दिया है डीएनडी टाइटन वर्सेस कांदिवली कोबराज. यानंतर जो होणारा सामना आहे तो डीएनडी टाइटन आणि कांदिवली कोबराज या संघाबरोबर होणार आहे आणि दोन्ही संघ या ठिकाणी तयारीत आहेत. आणि तो सामना भूषणजी तो सामना सुरू होण्यापूर्वी आपण कालच्या दिवसातील उत्कृष्ट खेळाडू आपण निवडणार आहोत आणि त्याची पूर्वतयारी आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन करायची आहे. शेवटचे तीन मिनिट सरपंच सुरेश दोरुगडे यांनी या ठिकाणी डिक्लेअर केलेले आहेत. पॉइंट मिळतोय आणि अभिषेक नर या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं आक्रमण. हो चांगल्या प्रकारे पकड कुर्ला किंग्स हळूहळू आपली आघाडी भक्कम करताना जे वातावरण आपण पाहतो या सह्याद्रीनगरच्या मैदानात. आणि उद्या आगमन होणार आहे सह्याद्रीनगरचा राजा. कारण मागे गणेश जयंतीचा उत्सव आपण पाहतोय. मात्र या क्रीडानगरीमध्ये ज्या प्रकारचं वातावरण आपण पाहतोय एक वेगळा उत्साह जोश. सेकंड हाफची जी सुरुवात झाली त्यामध्ये निश्चितच दादा आव्हाडचा अनुभव बघा. प्रो कबड्डीच्या पहिल्या सीझन मध्ये आपण ह्याला पाहिलं होतं दबंग दिल्ली नंदुरबार आणि नेहमीच आपल्या खेळाडू. शेवटची दोन मिनिट 29-20 आणि आता विपुल कदम मॅन फ्रॉम रायगड
चढाई करण्यासाठी सज्ज होत्या डाव्या कोपऱ्याकडून. राईट टर्नला आपण पाहतोय आणि लॉब हिट टच होतोय. समय सूचकता या ठिकाणी आवश्यक. तीनची गवा हळूहळू का होईना. सामन्याचं गणित समीकरण बदलतोय. आकाश कदम मॅन फ्रॉम चेंबूर क्रीडा मंडळ चेंबूर. यानंतर कांदिवली कोब्राज. कांदिवली पश्चिम मध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय त्यामुळे कांदिवली या संघाचे समर्थक प्रशंसक आपण पाहणार आहोत. प्रेक्षकांची साथ लाभेल. कांदिवली कोब्राज विरुद्ध आपण पाहणार आहोत पुढील सामना. डीएनडी टायटन भिवंडी दीपक जाधव दत्ता पाटील थर्ड रेट तीनच्या कव्हर मध्ये. शेवटचं एक मिनिट शेवटच्या 60 सेकंदामध्ये तुमचं नशीब जवळजवळ आपण म्हणू शकतो औपचारिकता आहे की नाही. कारण जर शॉट जरी या ठिकाणी केली तरी सर एक दोन तीन होऊ शकतात. मात्र टिकटिक वाजू लागली. सुपर टॅकल 22-30. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये सामन्याचं गणित बदलण्यासाठी खूप मेहनत घेतली लालबाग लायन्सने. आणि ही मेहनत जर आपण पाहिली तर शेवटच्या 5 मिनिटं यायच्या अगोदर कुठेतरी धडपड करणं गरजेचं होतं. कारण आज बघा थोडासा अपयशी ठरलाय अभिषेक नर. कारण सुयोग राजापकर यांनी दुहेरी भूमिका बजावली. संदेश सनगरे जो पहिल्या दिवसातील उत्कृष्ट चढाईपटू नाही तर बचावपटू म्हणून डिफेंडर ठरला होता त्याचे काही पॉइंट्स नाही लागले. आदेश सावंत जो या ठिकाणी अपयशी ठरला पूर्ण जबाबदारी सुयोगवर होती. मात्र एका व्यक्तीमुळे जिंकू शकत नाही सामन्याचा गणित. आणि फायनल मध्ये कुर्ला किंग महामुंबई कबड्डी लीग पहिलं पर्व अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला संघ.